बाउंड्रीच्या जवळ अगदी आमच्या डाव्या बाजूला मिस्टर जीवन कॅप्टन स्कीपर मॅन ऑफ द मॅच. चला मॅच स्टार्ट, लेट्स प्ले. अंपायर्स कॉल देअर, यू कॅन प्ले. 4 3 2 1 स्टार्ट. ऑल द बेस्ट. चार षटकांचा मुकाबला. समोर स्ट्राइकला हिरामन. पहिला चेंडू अगदी ऑन साइड ला भिरकावून दिलाय हिरामन स्टाईलचा. हा हिरा षटकार नाही चौकार. चार धावा. पुन्हा एकदा गोपनी सारखी बॅट फिरवली आहे. हेलिकॉप्टरचा प्रयत्न परंतु स्ट्रॉंग हँडेड फिल्डर देअर. कॅच आउट. चांगला चेंडू नियंत्रित केला. ज्या ठिकाणी फिल्डिंग सजवली होती त्या ठिकाणीच फटका मारण्यामध्ये निमंत्रित केलंय कपिल मागेने. याला म्हणतात अभ्यासू खेळ. तो अभ्यास करत असताना या ठिकाणी कपिल मागे दाखवतोय की मी अजून तारुण्य टिकून आहे माझ्या क्रिकेटचं. आपण पाहू शकता असं वाटतं की संघातील सर्वात वरिष्ठ खेळाडू म्हणून आपण त्याला म्हणू शकतो कपिल मागे. परंतु नाही, त्याचा खेळ पाहता असं म्हणू शकतो सर्वात तरुण खेळाडू. तारुण्य दाखवते क्रिकेटचं कपिल मागे. या ठिकाणी आगाज करतोय की मी विकेट टेकर गोलंदाज आहे, स्ट्रायकर गोलंदाज का आहे हे दाखवत असताना वन डाऊन बॅट्समन समोर येतोय. मायटी महेंद्र. महेंद्र मागे क्रिकेटचा तारा, क्रिकेटच्या जगतावरती ज्यांनी ठसा उमटवलाय तो महेंद्र या ठिकाणी आलेला आहे. लगेचच स्वस्तच जसं बाद झाला हिरामन चौकार मारल्यानंतर आता नक्कीच ह्या इनिंगची धुरा सांभाळेल का बघायचा. सामना करेल कपिल मागे यांचा. ओहो बॅट वेगळा, पूर्णपणे टायमिंग मिळालं होतं. ऑफ साइडला खेचण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी. कपिलने बोलावलं बाहेर की ये मला बाहेर मारून दाखव. आणि चेंज ऑफ पेस सुद्धा होता त्या चेंडूमध्ये. आधीचा चेंडू बघा ओव्हर पिच दिला, तो फक्त उडवला होता हिरामने. त्यानंतर कपिलने चेंज ऑफ पेस केलं, चेंडूचं नियंत्रण बदललं, टप्पा बदलला आणि मायटी महेंद्रला त्या ठिकाणी सरप्राईज केलं. अजून सुद्धा चेंडू खाली ठेवतोय, फक्त कटकाचा प्रयत्न होता. अलकी आता दिशा दिली परंतु त्या ठिकाणी पाहू शकता डिक्लेअर झोन मध्ये जात असताना मायटीला मिळते एक धाव. धाव संख्या एकनी फुलत असताना आशिष शेलार सांगतायत की 5 धाव आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या इनिंग मध्ये या ठिकाणी फलंदाजी करतोय जो संघ आहे चेरोबा स्पोर्ट्स वाशेरे. दोन्ही पण बलाढ्य संघ या सामन्यासाठी उभे ठाकलेत एकमेकांच्या समोर. आणि या सामन्यानंतर बिग फाईट येते यवय विरुद्ध जांभूळपाडा या दोन संघांमध्ये सेमी फायनलचा मुकाबला. परंतु हा सुद्धा तितकाच महत्वाचा आजच्या दिवसातील. हा टॉपचा संघ कोणता निघेल, फुल टॉस होता, फक्त दिशा दिली बॅकवर्ड डिझाईन मध्ये. स्कोर ऑफ द विकेट डीप मध्ये जातोय 4 धावांसाठी. गुड शॉट. संख्या फुलते, 9 वरती जाऊन ठेपली आहे. पहिले षटक सुरू आहे, गडी बाद झालाय. रोमांचकता वाढत चालली आहे कारण धावा येत आहेत. माहिती आला मैदानामध्ये, महेंद्र आला की नक्की टाळ्यांचा गजर होतो. असे ह्या परिसरामध्ये अनेक खेळाडू आहेत ज्यांनी इतकं नाव कमवले की प्रेक्षकांना सुद्धा आनंद येतो त्यांची फलंदाजी पाहताना, त्यांचा खेळ पाहताना. आणि या दोन्ही संघांमध्ये नक्की उत्कृष्ट खेळाडूंचा भरणा आहे. हे भाग्य आहे या टुर्नामेंटचं, जय बजरंग चषक 2022 की या चषकासाठी हे दिग्गज संघ त्यांना ह्या मैदानावरती लाभले. जय बजरंग क्रीडांगण पिसे, पिसे डॅम प्रसिद्ध आहे, ज्या डॅम मधून बीएमसीला अगदी जल पुरवलं जातं, चांगली सेवा पुरवली जाते पिसे गावाकडून. बॅकफुटला जाऊन वेगाने बॅट रोल करून स्कोर ऑफ द विकेट फटकामाचा प्रयत्न फसतो कारण चेंज ऑफ पेस होतो. कपिल मागे अगदी मातब्बर आहे, हुशारी दाखवते, तरबेजता दाखवतोय आणि अशा प्रकारे षटक सुद्धा समाप्त करतोय. पहिल्या षटकात एक गडीच्या मोबदल्यामध्ये चेरोबाची धावसंख्या झाली आहे, ती म्हणजे 9 धावा धावफलकावर. आधीचा सामना पूर्णपणे
एक तर्फी झाला, परंतु असा सामना अपेक्षित नसतो प्रेक्षकांना. प्रेक्षकांना नेहमी हवं असतं की झुंज दिली पाहिजे. आपण स्पर्धा खेळायला आलेलो आहात, ती स्पर्धा वाटली पाहिजे. नांगी टाकून चालत नाही, तंबू गाडून या ठिकाणी लढाई केली पाहिजे. मैदान सोडून चालत नाही, शेवटच्या चेंडूपर्यंत लढाई दिली पाहिजे. तुम्ही हरला हे महत्वाचं नसतं, तुम्ही कशा हरलात हे महत्वाचं असतं, तुम्ही जिंकलात हे महत्वाचं नसतं, तुम्ही कशा प्रकारे विजय प्राप्त केला हे महत्वाचं असतं. आणि प्रेक्षक मायबाप तेच पाहत असतो, तो तुमचा खेळ तो तुम्हाला दाखवायचा आहे या टेनिस पटलावर. तर चला दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज गौरव. चांगली बॅटिंग सुद्धा करतो गौरव. संघासाठी दुसरं षटक हाताळण्यासाठी समोर आहे गौरवच्या, तो म्हणजे मायटी महेंद्र. महेंद्र मागे, फिल्डिंग विखुरलेली आहे, डीप मिड विकेट आहे, लॉंग ऑन आहे, डीप कव्हर आहे मायतीसाठी. अलक्या हाताने फक्त खाली ठेवते चेंडूला मायटी. पाहिलं फक्त, बघायला म्हणतात हुशारीचं क्रिकेट. अगदी डीप मध्ये फिल्डिंग आहे आणि हलक्या हाताने फक्त दिशा दिली. पुष्कर खुश रहो, अगदी खुश झाला. दोन धावा ज्या टार्गेट केल्या होत्या, अगदी प्रेडिक्टिव्ह शॉट होता, ठरवलं होतं मनामध्ये की मला या झोन मध्ये ड्राईव्ह करायचंय. फक्त हलक्या हाताने फक्त टॅप केल्या चेंडूला दोन धावांसाठी. धाव संख्या आहे 11. विकेट सांभाळण्याचा प्रयत्न करणे, हिरामन परतलाय, जबाबदारी स्वीकारून खेळावं लागेल. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने रिप्ले ऑफ द लास्ट डिलिव्हरी, परंतु आता मात्र त्या ठिकाणी वेगाने येतोय क्षेत्ररक्षक, जो बॅकवर्ड रिझन मध्ये आहे. एक धाव मिळते महिंद्राला आणि एक धाव संघासाठी. धाव संख्या जाऊन पोचली चेरेबा स्पोर्ट्स वाशिरीची 12. अगदी हळूहळू हा सामना संत गतीने का होईना, शांतता आपल्याला वाटते, परंतु कधी वादळ येईल सांगू शकत नाही. एकतर विकेटचं पतन होण्याचं वादळ येईल किंवा धावांचा या ठिकाणी पाऊस पडेल. पुन्हा एकदा हलक्या हाताने दिशा दिली ऑन साईडला, तटवण्याचा प्रयत्न, स्क्वेअर ऑफ द विकेट. अगदी लेग पंचच्या बाजूलाच हलक्या हाताने फक्त ढकलत आहेत, पण ते पाहतात की फिल्डिंगची जमावट कशा पद्धतीने आहे, बॉलिंग कुठल्या बाजूने होते, जसं चेंडू येते त्या मेरिटनुसारच या ठिकाणी फटके सजवत आहेत महेंद्र आणि अनिकेत. धावसंख्या जाऊन पोचली आहे 13. 13 ऑन द स्कोरबोर्ड चेरोबा स्पोर्ट्स वाशिरे. पहिली इनिंग सुरू आहे या सामन्याची. या वेळेला मोठा फटकाचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट. ढकलतात फक्त चेंडूला अलॉन द कार्पेट. चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु फेकी खराब त्या ठिकाणी पाहायला मिळाली. तेच कारण ठरलं की लिलिया दोन धाव पूर्ण करतोय मायटी महेंद्र. म्हणून तर म्हणतात ना की क्रिकेट इज द माइंड गेम. बघा महेंद्र कसा माइंडने खेळतोय. जरी आपल्याला वाटत नसेल की महेंद्र इतका शांत का खेळतोय, त्याचं कारण हिरामन बाद झालाय. महेंद्रला माहिती आहे की अजून अनेक चेंडू शिल्लक आहेत, माझ्यामध्ये क्षमता आहे ना 6 षटकार मारण्याची, मी ते नंतर मारेन. पण तो आता फक्त धावाला आकार देतोय, डावाला आकार देतोय आणि फलक फक्त पुढे सरकवतोय. तो सरकलाय 15. 15 ऑन द बोर्ड. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, कॉट बेलची लावड असेल. बिग बिग विकेट डाऊन, मोठा शॉट मसकळा लागतोय मायती महेंद्रबाद. महेंद्र अगदी चाच पडून खेळतोय, सांभाळून खेळतोय. महेंद्रचे फटके नाहीयेत, नॅचरल खेळ त्याचा वेगळाच आहे, परंतु त्याला अगदी फसवलं. वेगवान मारा केला, अगदी शॉर्ट ऑफ आपण पाहू शकता. ओव्हर पिच चेंडू होता, बॅटला चाटून स्पर्श करून विकेटच्या हातामध्ये छानपैकी लपकून घेतला. एसटीच्या मागे विकेट किपर आहे त्या ठिकाणी तैनात, ज्यांनी कुठलीही चुकी न करता अगदी मोठं पतन या ठिकाणी केलं, ते म्हणजे मायटी महेंद्रचं. गौरवला मोठा गौरव प्राप्त झालाय, ज्याने मायटी महेंद्रला बाद केलं कॉइट बियांच्या रूपाने. आणि जल्लोष उत्साह निर्माण झाला या मैदानावरती, कारण अगदी शांततेमध्ये परतला मायटी महेंद्र. फक्त धावा हळूहळू त्यांनी पूर्ण केल्या, मोठे फटके त्याच्याकडून आले नाही जे अपेक्षित होते. तर दोन गडी गारत हिरामन बाद, महेंद्र बाद. अनिकेच्या सोबतीला आलाय नवीन फलंदाज स्कीपर उज्ज्वल शेलार. धावसंख्या स्थिर 15 ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा गोलंदाज गौरव जातोय. लिफ्ट राऊंड द विकेट, हलक्या तरी त्याच दिशेला फक्त चेंडूला दिशा देत आहेत
स्क्वेअर लेगच्या दिशेने डी पोझिशन दर्शक येतोय वेगाने आणि तितक्याच वेगाने दोन धावा आलेल्या पूर्ण होत असताना लाऊड अपील सुद्धा झाली परंतु पंच अपील फेटाळत असताना त्या ठिकाणी नकार देत आहेत. सक्सेसफुल रनिंग बिटवीन द विकेट फ्रॉम उज्ज्वल सिलार अँड अनिकेत फॉर टू रन्स. धाव संख्या 17. ऑन द बोर्ड. दोन गडी बाद आणि या ठिकाणी षटक सुद्धा समाप्त झालंय. दुसरं पहिल्या षटकात 9 धावा आल्या कपिलच्या आणि ह्या षटकामध्ये गौरवने अवघ्या 8 धावा खर्च केला. अशा प्रकारे दोन गड्यांच्या मोबदल्यात आतापर्यंत चिरोबा स्पोर्ट्स वाचेरे संघ धावांचा विचार करता चांगली धावसंख्या आहे. जरी त्यांचे दोन हुकमीचे फलंदाज जरी बाद झाले संघामध्ये अशी क्षमता आहे की ह्या धावांचा वेग ते नक्की जोमाने वाढवतील. बघायचंय तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज बॉलिंग मार्गावरती येईल तो म्हणजे जीवन मागच्या सामन्याचा शिल्पकार ज्याने 4 गडी बाद केले होते मागच्या सामन्यामध्ये आणि तोच ठरला होता मॅन ऑफ द मॅच. नक्कीच पूर्णपणे कसोटी असेल कारण सामना बदललाय, खेळाडू बदलले, परिस्थिती बदलली आहे, वेळ बदलली आहे, संघ बदललाय, वातावरण सुद्धा बदललंय. जबाबदारीने अजून चांगली गोलंदाजी करावी लागेल आणि फलंदाजाने सुद्धा या ठिकाणी जबाबदारीने खेळणं गरजेचं आहे कारण महेंद्र परतला, हिरामन परतला आणि आपल्या संघासाठी धावांचं योगदान अगदी मोठं करावं लागेल. अजून 17 धावा तरी जोडणं गरजेचं असेल, तिच्या पार जावं लागेल चिरोबा स्पोर्ट्स वाचेरे संघाला कारण त्यांना फाईट द्यायची ती म्हणजे एस के सापेच्या विरुद्ध. फक्त एक चौकार अनिकेत आणि हिरामनच्या बॅटमधून आतापर्यंत बघितला. यावेळेला सुद्धा खाली ठेवताय चेंडूला, हवेत मारत नाहीयेत, रणनीती काहीतरी आखून खेळतात चिरोबा स्पोर्ट्स वाचेरे. रिस्की फटके मारत नाहीत परंतु विकेट सुद्धा राखत नाहीयेत. ज्या फलंदाजाने शांतपणे खेळ केला त्यांना टिकता आलं नाहीये म्हणून तर सहवाग नेहमी म्हणायचे की मी माझा नॅचरल खेळ करतो नेहमी, मला संयम जमतं परंतु ते कुठे वेळेनुसार खेळायचं असतं. पहिल्या इनिंगमध्ये कदाचित फटकेबाजी अपेक्षित होती, तसं झालं नाही. प्रयत्न करतोय उज्ज्वल, सुद्धा मिस फिल्डिंग झालं त्या ठिकाणी. डीप स्क्रीनच्या क्षेत्राच्या वेगाने येतोय. फक्त एक धाव उज्ज्वलचा प्रयत्न होता परंतु परत धाडला अनिकेतने. अनिकेतला स्ट्राईक हवी आहे कारण अनिकेत स्ट्राईकला आला होता हिरामनच्या सोबतीला. धावसंख्या 19. चौकार षटकारांपासून वंचित ठेवलंय. पहिल्या षटकातच कपिलच्या 2 चौकार आले, त्यानंतर मला अशी सांगतात की एकही चौकार नाही, डबल्स आले, सिंगल्स आले, विकेटचं पतन झालं. जेवणचा चेंडू बॅक फुटला जाऊन फोर्सिंग स्ट्रोक अगदी लॉग आणि लॉग ऑफच्या बाजून चेंडू खेळाडू कक्षाच्या डोक्यावरून जातोय. 1 बाउन्स ऑफ द लाईन फॉर द 4 रन्स. उज्ज्वल स्कोर झालेला आहे 23 ऑन द बोर्ड. चौकाराला तिसऱ्या चेंडूवरती पर्याप्त 9 चेंडू आहेत अजून इनिंग साठी. कदाचित या ठिकाणी आतिषबाजी पाहायला मिळेल. गेअर बदललेत अनिकेत याने. ओ तोच प्रयत्न पडतो तितका तर्रार वेगवान मारा जीवन कडून, कारण जीवनलाय माहिती मी मागच्या सामन्याचा हिरो आहे, मला पुन्हा चांगली कामगिरी करावी लागेल, नंतर लोक काय म्हणतील की आधीच्या सामन्यामध्ये नशिबाने विकेट मिळाल्या आणि हे नक्कीच आपल्याला याची प्रचिती आहे. म्हणून म्हणतात की पहिल्या विजयानंतर थांबू नका, जर तुम्ही दुसऱ्या प्रयत्नामध्ये हरला तर लोक म्हणतील की तुम्हाला पहिलं विजय किंवा पहिलं यश फक्त नशिबाने प्राप्त झालं. तसं होऊ देऊ नका, हा प्रयत्न केला धावा घेण्याचा, 2 धाव पूर्ण होतील का बघायचंय. साय केला धोका आहे, रनरची संधी, पंचांचं बोट आकाशामध्ये, रन आउट आणि खेत बाद. फलंदाज बाद होत आहेत, धावांचा वेग वाढतोय, पार्टनरशिप होऊ देत नाहीत, हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. आणि हीच बाजू जमेची ठरली आतापर्यंत एस के स्पोर्ट्स पाचशे संघाची की पूर्णपणे टीम वर्क करतायत सकाळपासून, प्रत्येक सामना जिंकतायत अगदी टीम वर्क. आणि धावसंख्या आहे 24 ऑन द बोर्ड. नवीन फलंदाज उज्ज्वलच्या सोबतीला आलेला आहे स्ट्राईक एंडला, जयेश शेलार.
जीवनचा चेंडू समजला नाही, बॅगच्या आतला कडेला लागला, विकेटला बीट करून फाईनला जातोय, डिक्लेअर झोन मध्ये सिंगल मिळते जयेशला, नशीब बलवत तर जयेशचं, कारण प्ले डाऊन नाही झाला त्या ठिकाणी, बॅटच्या आतला कडेला चाटून गेला. अशा प्रकारे 3 षटकं समाप्त झाली ह्या इनिंगची. पहिला इनिंग सुरू आहे रसिको, चेरोबा स्पोर्ट्स वाचिर संघाची धावसंख्या आतापर्यंत 3 गडी बाद 25 धावा. जय बजरंग चषक 20-22. आजचा तिसरा दिवस आहे, यानंतर सेमी फायनलची मेजवानी आपण या ठिकाणी अनुभवणार आहात. संघांना विनंती आहे सेमी फायनल साठी खेळणाऱ्या गावदे स्पोर्ट्स येवई आणि किरण स्पोर्ट जांभूळपाडा, आपण लवकरच यायचं आहे, किंबहुना आतापर्यंत पोहोचायला हवं आहे, जेणेकरून आपला हा सामना संपल्यानंतर तुमचाच सामना लगेच मिळवती सुरू होईल आणि एक वेगळीच मजा येईल, कारण सेमी फायनल म्हणजे तुम्हाला ट्रॉफी लागूच. क्वालिफाय तुम्ही जिंकलेली आहे आणि त्या ट्रॉफीज आम्हाला प्रदान केल्या, ज्या चमचमत्या ट्रॉफीज पाहतात आपण, गोल्डन ट्रॉफीज, अगदी लक्षणीय त्या ठिकाणी डिझायनिंग केलेल्या ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर केल्या आमचे सन्माननीय कैलाजी पाटील साहेबांकडून. स्वर्गीय ताराबाई लहू पाटील यांच्या स्मरणार्थ, त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी त्यांच्याच नावाने या ट्रॉफीज आपण आपल्या घरी घेऊन जाऊ शकता आणि एक वेगळा आनंद मिळेल की तुम्ही जिंकून दाखवलं. जय बजरंग चषक 20-22 शेवटच्या षटक या इनिंग साठी या संघांचं आगमन होतं. येवई वेलकम, गावदे स्पोर्ट्स येवई संघ आगमन झाले, त्यांचं फ्लाईट लँड झालं इथे मैदानाच्या बाहेर. या वेळेला खोदून काढचा प्रयत्न चेंडू हवेत होता, पण तो कपिल मागे मागेच राहिले आणि चेंडू पुढे निघून गेला डिक्लेअर झोन मध्ये. चेंडूने फसवलं, मागे अगदी तत्पर आहेत कपिलजी, हसतायत सुद्धा, स्मित असते चेहऱ्यावर. एक धाव मिळाली, मोठं नुकसान नाहीये, एक धावीचा फायदा झाला चेरोबा स्पोर्ट्स संघाला, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 26 ऑन द बोर्ड. फक्त 2 अशी चौकार आहेत ना, 3 चौकार या इनिंग मध्ये, अनिकेतनी 2 लगावले, एक हिरामनने. षटकार बघायला मिळेल का, तो लागू देत नाहीयेत, कारण गोलंदाजी आधी अचूक होते. एस के स्पोर्ट्स सापे संघाने विश्रांती सुद्धा घेतली नाहीये, कारण ते पूर्ण अभ्यास पूर्ण खेळ करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनाही माहिती की चेरोबा संघ तगडा संघ आहे, रणनीती आखावी लागेल. आतापर्यंत सक्सेस झालेले आहेत, कारण धावा अगदी वेगाने पुढे गेल्या नाहीत आणि समाधानकारक सुद्धा म्हणू शकतो. जर चेरोबाचा विचार करायचा झाला तर अजून 4 चेंडू पर्याप्त आहेत, संधी आहे फलंदाज जयेशला जो स्ट्राईकला आहे. मोठा फटका, माझा प्रयत्न, अकूट टप्प्याचा मारा, शॉर्ट ऑफ गुड लेंथ, व्हॉट अ बॉल, फॅबुलस पीस ऑफ बॉलिंग फ्रॉम बॉलर दत्ता सुतार. शेवटचा षटक नेहमी हाताळतात दत्ता, जबाबदारी घेत आहेत. शेवटच्या षटकामध्ये तितकंच बर्डन असतं, प्रेशर असतं, त्या दबावाला जुगारून या ठिकाणी गोलंदाजी करतोय दत्ता सुतार. बघा चेंडू पेस, अजून चेंडूची लांबी कमी केली, फ्लाईट देण्याचा प्रयत्न, बॅट खालून रोल होतोय, चेंडू वरून जातोय आणि विकेटच्या मागे फक्त बॉलर टू विकेट किपर, अशीच मॅच सुरू आहे. बॅटचा आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये. शेवटच्या षटकामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी केली पाहिजे दाखवत असताना दत्ता सुतार, तुमच्या टाळ्या का वाजत नाही दत्ता साठी, वाजून द्या टाळ्या. व्हॉट अ बॉलिंग फ्रॉम दत्ता सुतार, जीवन नंतर दत्ता गाजतोय. ओ हो, रंग दाखवतोय, रंग बदलतोय, चेंडू बदलतोय, वेगवान मारा, आधीचा चेंडू पेस हळूवार टाकणी चेंडू होता आणि आत्ताचा बघितला आपण, वेग मध्ये वाढ केली, वेगात वाढ केली आणि पाहता पाहता चेंडू एसटी कडे धडकला सुद्धा, एसटी रक्षकाच्या हातामध्ये. लागोपाचे 3 डॉट काढणं म्हणजे हॅट्रिक मिळवण्यासारखे आहे दत्ता, क्या बात आहे, फॅन्टॅस्टिक पीस ऑफ बॉलिंग फ्रॉम यू. फक्त 2 धावा खर्च, पास टू गो, संख्या 27 ऑनली ऑन द बोर्ड. जयेशला थांबवलं, परंतु हा चेंडू ऑफस्टिकच्या जास्त बाहेर, सावंत सर सांगतायत टेक दिस ऍज अ वाईट डिलिव्हरी, अवंत धाव मिळते आणि धावसंख्या 28 वर जाऊन पोहोचलीये. तीच्या पार जाईल का, कधीच लक्ष असेल की शेवटच्या चेंडू डॉट काढेल, पाहायचंय प्रेक्षक आतुरतेने वाट बघतायत. एक षटकार येऊ दे, एक छक्का आणा चाहिए, 16 रिक्वायर्ड फॉर दिस इनिंग, नो वन डू दिस, कॅन डू जयसेलर, येस बट नॉट आय थिंक सो, इट्स declare zone over the line, one bounce for
नथिंग, नो डिक्लेअर। पाहता पाहता त्या ठिकाणी तिसरी धाव घ्यायचा प्रयत्न उज्ज्वल शिलाने केला आणि प्रयत्न फसला। अशा प्रकारे पंच दोन धावा कम्प्लीटेड, येस येस, 30 धावा कम्प्लीट झाल्या, 30 चा आकडा पार झाला नाही, परंतु 31 धावांचं लक्ष्य सेट केलं ह्या सामन्यामध्ये चिरोबा स्पोर्ट्स वाशेरे संघाने ते पण एस के स्पोर्ट्स सापे संघाच्या पुढे। हॅलो हॅलो शशिकांत सर, वेलकम इन द कॉमेंट्री बॉक्स। शशिकांतजी केणे अगदी सुंदर समालोचन करतात, गेले 3 दिवस आपल्या मंत्रमुग्ध गोड आवाजाने या ठिकाणी आपल्याला मंत्रमुग्ध करतायत। क्वालिफाईड कॉमेंटेटर आहेत, एज्युकेटेड आहेत, आणि आज मी तर म्हणतो की 5वं वर्ष आहे, पहिल्यांदा मी त्यांच्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये आहे, वेगळा आनंद मिळतोय। वेलकम सर, आणि नक्कीच पुढच्या सत्रामध्ये आपण त्यांचा आवाज ऐकणार आहोत। मी थोडा वेळ थांबतो, प्रेक्षक आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा, आनंद घेत राहा जय बदन चषक 2022 आणि पुढच्या इनिंग मध्ये ऐकत राहा आवाज, तो म्हणजे शशिकांत केणे गोरसई यांचा। धन्यवाद। हॅलो, थँक्यू सर। जर बघितलं तर चिरोबा स्पोर्ट वाशेरे संघाने प्रथम फलंदाजी करत असताना धावपारकर धावा जमवल्या, ते मात्र 30 धावा, 24 चेंडू मध्ये फक्त 30 धावा जमा केल्या, आव्हान ठेवले मात्र ते 31 धावांचं, 24 चेंडू आणि 31 धावा जमा करायचे, म्हणजेच एस के स्पोर्ट सापे संघाला, जो संघ आजच्या दिवसामध्ये विजय होईल तो संघ निश्चितच उद्याच्या दिवसामध्ये आपल्या सेमीफायनल मध्ये त्या संघाला आपण निश्चित पाहणार आहोत। तर याच्यानंतर सेमीफायनलचा सामना आपण आजच्या दिवसामध्ये खेळणार आई गावदेवी येवळी संघाचा संघरंग आणि किरण स्पोर्ट जांभुलपाडा, एक चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल, शेवटचा सामना असेल आजच्या दिवसामध्ये तो। तर किरण स्पोर्ट जांभुलपाडा संघाचा संघरंग आणि आई गावदेवी येवळी संघाचा संघरंग आपण या चला नाणेफेकीसाठी लगेचच। चला फलंदाज पाठवायचे, तर निश्चितच गावदेवी येवळी संघाचा संघनायक आलेला आहे। तर किरण स्पोर्ट जांभुळपाडा संघाचा संघनायक आपण जरा लवकरात लवकर यायचंय। तर निश्चित टाळ्यांच्या गजलामध्ये आपण पाहतोय सलामीची जोडी मैदानामध्ये इंटर होते, ते म्हणजेच एस के स्पोर्ट सापे संघ, सकाळच्या सत्रामध्ये पहिला सामना खेळले ते, त्या संघाने निंबवली संघाला पराभूत केलं होतं, त्यानंतर आपण चांगला खेळ पाहतोय, त्यानंतर त्यांनी कुक्षे संघाला पराभूत केलं आणि आता शेवटचा आजच्या दिवसात त्यांचा जो सामना असेल चिरोबा स्पोर्ट वाशेरे विरुद्ध एस के स्पोर्ट सापे। वाशेरे संघाने प्रथम फलंदाजी करत असताना फक्त 30 धावा आपल्या धावपळका जमा केल्या आणि 31 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे। तर सामन्याला सुरुवात होते, पहिला चेंडू उडवलाय, शतरक्षक आहे, झेल होईल का, मात्र भरपूरच शत्र हे वसून लांब, पहिल्या चेंडू आदळ षटकार। षटकार पाहतो, षटकार संघाचं आणि स्वतःचं खातं खोलतंय हिरामन शेलार याच्या गोलंदाजीवर, पहिल्या चेंडूवर आपण पाहतो एक षटकार। आव्हान जर बघलं तर 31 धावांचं आव्हान आहे, पण मात्र पहिल्या चेंडू आपण पाहतो षटकार, अजूनही 25 धावांची आवश्यकता असेल। पुढला चेंडू सुलोवन टाकलाय चेंडू, मात्र शतरक्षक आहे, संधी आहे, मात्र संधी गमावले, धावचीची संधी होती, फलंदाज बाद झाला असता एक धाव सुद्धा वाचवता आली असती, पण मात्र आपण पाहू शकता एक धाव निश्चितच पूर्ण होईल, एका धावेने संघ जाईल तो म्हणजे 7 या आकड्यावर। पहिला षटक आपण पाहतोय आणि आजच्या दिवसातील हा क्वार्टर फायनलचा आपण हा सामना पाहतोय, चिरोबा स्पोर्ट वाशेरे विपक्ष एस के स्पोर्ट सापे। पुढला चेंडू उडवण्याचा प्रयत्न तर निश्चित केलाय, स्वतः गोलंदाज झेल काल येतोय असं वाटत होतं, महेंद्र मागे या झेलवर, पण स्वतः गोलंदाजाने हा झेल पकडलाय, फलंदाज येतो बाद।
पार केलाय फलंदाजी करत असताना एसके स्पोर्ट्स सापी संघाने चेरबस फुट वाशिरेच्या गोलंदाज हिरामन शेलाराच्या गोलंदाजीवर असं वाटत हिरामन शेलार चांगली गोलंदाजी करेल संघाला वापसी मिळून देईल पण मात्र चौकार षटकार बघितले तर धावसंख्या धापलकार पाहतो ती म्हणजेच 11 या धावसंख्येवर मोठा फटका पाहायला मिळतोय संधी आणि संधीचं सोनं केलंय फलंदाज मात्र इथे होते बाद दुसरा झटका फलंदा मात्र इथे आपण बघितला बाद होते दुसरा फलंदा इथे बाद होते जर विचार केला तर दीपेश चौकारने इथे बाद झाला त्यानंतर गौरव शून्यावर आउट झाला होता दत्ता अजूनही खेळपट्टीवर आहे ज्याने षटकाराने सुरुवात केली आणि नवीन फलंदा इथे खेळपट्टीवर बाद होतो विश्वास विश्वासाला विश्वास दाखवावा लागेल आपल्या संघासाठी विशाल आले वेलकम गावदी युवई संघ आपलं सुद्धा मनापासून धन्यवाद आपण सुद्धा वेळेत आलात चांगलासा चेंडू मात्र थोडासा एसटी रक्षकांना चुकी होते डिक्लेअर झोन मध्ये हा चेंडू जाते बाईचा इशारा निश्चित पंचांचा आमच्याकडे येतोय हा एका धाव्याने संघ पुढे जायचो म्हणजे 12 आकड्यावर किरण स्पोर्ट जांभूळपाडा संघ आपल्याला आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपल्याला विनंती असेल आपण लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यायचंय कारण आपला क्वार्टर फायनलचा सामना जिंकल्यानंतर सेमी फायनलमध्ये आपण काल प्रवेश केला होता तर आपल्याला विनंती आहे हा सामना झाल्यानंतर लगेच आपला सामना आहे कारण आपण भरपूरच जवळात आमच्यापासून आपला आवाज जर येत असेल तुम्हाला तर तुम्ही लवकर यायचंय कारण पिसे तर जांभळपाडा हा 10 मिनिटाचा अंतर आहे तर आपल्याला 10 मिनिटांमध्ये इथे रिपोर्टिंग करायची आहे मार्कवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता मात्र चांगला प्रयत्न केला होता महेंद्र मागे आले मात्र गोलंदाजाला चेंडू का पकडता आला नाही तोपर्यंत एक धाव निश्चित एक एक धाव महत्वाची असेल ती म्हणजे वाशिरे संघासाठी जेवढ्या जेवढ्या धावा वाचवता येतील तेवढ्या तेवढ्या प्रेशर समोरील संघासमोर म्हणजे एसके स्पोर्ट सापे एसके स्पोर्ट सापे संघाने तर पहिल्या चेंडूपासून सुरुवात केली होती कारण त्यांना सुद्धा माहिती आहे का समोरील संघामध्ये गोलंदाजी चांगली आहे जितक्या आपल्याला पाव प्लेच्या षटकामध्ये धावा घेता येतील त्यांनी त्यांनी धावा जमा केल्यात धावसंख्या जर बघितली धावलकर आतापर्यंत धावा आल्यात ते म्हणजेच 13 धावा आपण पाहतोय पुढला चेंडू चांगलासा टोळ चेंडू शत्ररक्षक आहे दुरावून देतोय आणि एका 40 शत्ररक्षक इथे पाहायला मिळतोय 2 धावा ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी निश्चित 2 धावा मात्र पाहायला मिळतात आज जर विचार केला तर हिरामन शेलार यांचा या सामन्यामध्ये नशिबाची साथ कमी लागते कारण त्यांनी गोलंदाजी करत असताना सुद्धा त्यांनी 12 धावा खर्च केल्या आणि शत्रुक्षणामध्ये जर बघितलं तर थोडा खराब शत्रुक्षण पाहायला मिळाला निश्चित डिक्लेअर झोन मध्ये जातो धावसंख्या दाबलकर पाहतो ती म्हणजेच 16 धावा अजूनही 15 धावांचा खेळ धावा बाकी आहेत एक धाव तर निश्चित पूर्ण होते दुसरे धावेचा प्रयत्न आणि पंचा इशारा देतील फलंदाज होतोय तो बाद
कॉल असेल याची नोंद घ्यायची आहे। पुढला चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न शतरक्षक आहे। एक धाव तर निश्चितच मिळेल, एका धावेवर समाधान मानावं लागेल। एका धावेने संघाची धावसंख्या पुढे जाईल ती म्हणजेच 18 या धावसंख्येवर पाहतोय। अजूनही सामना सोडलेला नाही मात्र ते चोरबसफुट वाशेर संघाने, कारण आपण भरपूर वेळा बघितलेलं आहे जर विकेट आणि डॉट चेंडू जर आला तर सामन्यामध्ये रंगत निर्माण होईल। पुढे खेळण्याचा प्रयत्न, सुपर सुपर फटका पाहायला मिळाला खेळाडू कक्षाच्या वरून, सर्वात लांब फटका आणि आहे तो षटकार। आणि धावसंख्या जर बघली तर झपाट्याने ती पुढे जाते, म्हणजे 24 या आकड्यावर आपण पाहतोय। षटकाने धावसंख्या बाजी म्हणजे 24 धावा आपण पाहतोय, पहिल्या षटकामध्ये 12, दुसऱ्या षटकामध्ये 12, तिसरं षटक। मोठा फटका शतरक्षक आहे, झेल होईल का पाहूया। हिरामन शेलर झेल खाली येतोय, शेवटच्या चेंडूवर जो षटकार आला तो थोडासा महागडा ठरेल होतो म्हणजेच चोरबासफुट वाशेरी संघासाठी, कारण तो जर षटकार नसताना तर सामन्यामध्ये थोडी अजून पकड निर्माण झाली असती, कारण विकेट आणि डॉट चेंडू भरपूर भरपूर महत्वाचे राहतील त्या संघासाठी। पुढला चेंडू गोलंदाज उज्ज्वल, फक्त दिशा दिली, दोन धावा येतील। या दोन धावे संख्या धावसंख्या पुढे जाते म्हणजे 28 या धावसंख्या 26 या धावसंख्येवर आपण पाहतोय। 26 धावा पंतदेशल व्हाइट प्लस वन असे या दोन धावा येतील। चांगला साठवला चेंडू, शत्रुशक छेल खाली येतोय, फलंदा मात्र इथे बाद होतोय।
धाव संख्या धावा का पद्धति म्हणजे 28 धावा आपण पाहतोय। पुढला चेंडू इथे जो निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय। पुन्हा आपल्याला निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय। पुढला चेंडू मुख्य विकेट घेण्याचा प्रयत्न होता पण मात्र फलंदाज सुद्धा आपल्या चतुर पाहायला मिळाला। चांगला साठवलेले क्षेत्ररक्षक आहे, झेल होईल का फलंदाज मात्र इथे होते बाद। धावांची आवश्यकता असताना आता मात्र 6 चेंडू आणि 3 धावा, शेवटचा षटक महेंद्र मागे बनत वाटत गोलंदाजीसाठी निश्चितच असेल। महेंद्र मागे शेवटचं षटक निर्णय षटक, 3 धावा डिफेन्स करायचे महेंद्र मागेला। पुढे खेळण्याचा प्रयत्न, एक धाव कंपल्सरी चेसिंग आहे जी नोंद घ्यायची एसके स्पोर्ट्स सापे संघ। 5 चेंडू आणि 2 धावा, कपिल आहे, कपिलने चांगली गोलंदाजी केली ती। पुढला चेंडू महेंद्र मागे गोंदे मार्कवर, फुलर लाईनचा चेंडू फक्त दिशा दिली, संधी आहे मात्र संधी गमावली। जर महेंद्र मागे जगडे चेंडू जर देण्यात जर आला निश्चित फलंदाज बाद झाला असता, कारण नॉन स्ट्राइकला एक सुवर्ण संधी होती, महेंद्र मागे तयारीतच होता का फलंदाज बात करण्यासाठी, पण मात्र कपिल सुद्धा भरपूर भरपूर चेतून गेला। फुलर लेनचा चेंडू होता, फक्त दिशा देण्याचा काम केला होता या चेंडूवर। सामना जर बघितला तर बरोबरीत सुटलेला आहे आतापर्यंत। जो हिरामन शेलारचा जो पहिला षटक पावली तो 12 धावा, दुसऱ्या षटकामध्ये पण आपण बघितलं 12 धावा खर्च केल्या होत्या, तिसरा षटक चांगला पाहायला मिळला फक्त 4 धावा त्या षटकामध्ये। पुढला चेंडू चांगला चेंडू सर एसटीच्या हातामध्ये, निर्धाव चेंडू, अजूनही सामना संपलेला नाही, 3 चेंडू आणि अजूनही जिंकण्यासाठी 1 धावेची गरज। 3 चेंडू 1 धाव, महेंद्र मागे चांगली गोलंदाजी करतोय आणि डिक्लेअर झोन मध्ये युक्तीचा वापर केलाय फलंदाजाने। जिंकलेल्या संघाचे अभिनंदन, हरलेल्या संघाचे कौतुक निश्चितच। एसके स्पोर्ट सापे संघ हा आपण पाहू शकता सेमी फायनल मध्ये या संघाने प्रवेश केलेला आहे। जिंकलेल्या संघाचे अभिनंदन, हरलेल्या संघाचे कौतुक। तर संघ केरस